कोरोनाच्या या आजाराच्या दरम्यान नवनिर्माण करा. सध्या काय की कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे, लोक आपापल्या घरामध्ये आहेत, दिवसभर काय करावा हा प्रश्न आहे. म्हणजे लोक झोपून झोपून त्यांना थकवा येतो आहे, इतके झोपतात आहेत. पहिले काय होतं की थकून थकून झोपायचो, आता थकून थकून झोपायचो, आता झोपून झोपून थकवा यायला लागला, इतकं लोक थकायला लागले. काम धंदा नाही आहे, पाठीमागे चिंता आहे, आर्थिक विवंचना, व्यवस्थित आपला आपण बिझनेस करू शकू की नाही, लोकांना कामावर कंटिन्यू करू शकू की नाही, आपले कस्टमर आपण गमावू का, त्या धंदा पुन्हा चालू व्हायला किती दिवस, पुन्हा डोक्याच्या पाठीमागे चालू आहे एकसारखं एकसारखं. घरामध्ये खटके उडत राहतात कारण का एकमेकाशी खूप संपर्क येतो. आता याच्यामध्ये मी असं रेकमेंड करेल की आपण काही क्रिएटिव्ह करू शकतो का ते पहा. काय होतं की बऱ्याच वर्षापासून आपल्या अशा अपेक्षा असतील की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला अमकं शिकायचं आहे, तमकं शिकायचं आहे, तर हा वेळ आहे त्या गोष्टी शिकण्याकरता. कारण की तुम्हाला असा कधी वेळ मिळाला नाही आणि फॉर्च्युनेटली पुन्हा मिळू पण नाही. म्हणजे मिळाला असा असं म्हणा की बाबा असा वेळ कधी मिळेल तर मिळू नाही बाबा असा वेळ. त्या या वेळ जो आहे याचा पूर्ण उपयोग करून घ्या आणि यात क्रिएटिव्हिटी करा, नवनिर्माण करा. यात तुम्ही काही कुकिंग शिकू शकता, याच्यामध्ये तुम्हाला काही आर्ट शिकायचं आहे तर ड्रॉइंग आहे, पेंटिंग आहे, एम्ब्रॉयडरी शिकायचं शिका, कॉम्प्युटरचं काही तुम्ही शिकू शकता. या सध्या भरपूर ऑनलाईन कोर्सेस फ्रीली उपलब्ध आहेत, तर त्या ऑनलाईन कोर्समधनं आपण डिजिटल मार्केटिंग आहे, व्हिडिओ कसा बनवायचा, नंतर फेसबुकचं पेज कसं उघडायचं, म्हणजे बाकी जे सोशल मीडियाबद्दल माहिती करून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे असं बराच काही असे बरीच काही कामं आहेत की ज्यात तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवू शकता. आणि जे काही राहिलं सर आपलं असं असेल की नाही बाबा आपल्याला अमके अमके लेखक वाचायचे राहिले होते किंवा काही पुराणातल्या काही गोष्टी वाचायच्या राहिल्या होत्या किंवा काही सक्सेसफुल पीपल जे आहेत की जे लहानातून खूप मोठे झाले त्यांच्याबद्दल काही माहिती घ्यायची, मोटिवेशनल बुक्स आहेत, मोटिवेशनल व्हिडिओ आहेत. आणि एखादा व्यक्ती असेल की एकदम गरिबीतून खूप श्रीमंत झाला तर त्याचा संपूर्ण जीवनाचा प्रवास आपल्याला एका पुस्तकामध्ये मिळू शकतो, त्यातून आपल्याला ज्ञान मिळू शकतं आणि त्याचं 25-40 वर्ष त्यांनी जे कष्ट केलेले आहेत एका पुस्तकात आपल्याला त्याची ज्ञान त्याचं ज्ञान मिळू शकतं, माहिती मिळू शकते. ते घ्या, त्याच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी होऊ शकते. आपण स्वतःच्या जीवनात डोकवून पाहू शकतो किंवा आपण इतके वर्ष म्हणजे शांत राहू शकतो, आपण आपल्याला ओळखायला लागू शकतो की बाबा मी आहे कोण, माझा या पृथ्वीवर येण्याचा उद्देश काय, मला करायचं काय आणि मी उरलेले वर्ष मी करणार काय. आपण पाहिलं की माणसाला किती कमी गरज आहे सध्या, है ना, आणि किती कमी गरजा असतो तर माणूस जिवंत राहू शकतो. आपण जे बाकी करत होतो ते किती जास्तीचं होतं, त्याची काही आवश्यकता पण नव्हती. म्हणजे किती कमी गरजा आहेत माणसाच्या आपल्याला कळलं. मग आता आपल्याला ह्याच याच्यामध्ये आपलं राहायचं असेल तर पुढले जण आपण कसं जगू. समजा अजून 2 महिने नाही उघडला लॉकडाऊन तर आपण कसं काय करणार आहोत, आणि 2 महिने लॉकडाऊन उघडल्यानंतर मग इकॉनॉमी पुन्हा बाहेर कशी येईल, आपली आर्थिक स्थिती त्याच्याकरता प्लॅनिंग आपण करू शकू, आर्थिक चांगली कशी होईल वगैरे वगैरे. ते आपण जर सर्व केलं तर डेफिनेटली एक नवनिर्माण करता येईल, एक नवं आयुष्याचं प्लॅनिंग करता येईल, एक नवं आयुष्याची उभारणी करता येईल. थँक्यू व्हेरी मच.